प्राइम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी खासगीमध्ये याबाबतचं वक्तव्य केलंय। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळते। वेळ पडल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार असं उद्धव ठाकरे खासगीत म्हणालेत। बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्तानं हे दोन्ही नेते आपापसात बोलणार आहेत। असं असलं तरी राजकीय दृष्ट्या हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित केला गेलेला आहे। मुंबईतल्या टोल नाक्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। सरकारमध्ये हिम्मत असेल तर टोल बंद करा असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलंय। दरम्यान आमचं सरकार आल्यास मुंबईतील टोल नाके बंद करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं। मुंबईकरांनी दोन कर का भरायचे असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला। वेस्टर्न आणि ईस्टर्न मार्ग हे बीएमसीकडे आहेत, दोन महामार्गांची देखभाल बीएमसीकडनं होते, मग मुंबईकरांवर टोल वसुलीचा बोजा का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। जर मुंबईकरांच्या करातून मुंबईकरांच्या पैशातून मुंबईकर जे सगळा कर मुंबई महानगरपालिकेला देतात, स्ट्रीट टॅक्स असेल, इतर सगळे टॅक्स असतील, त्याच्यामधून जर ह्या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स होत असेल, अपकीप होत असेल, मग अजूनही तिथे जे माझ्या माहितीप्रमाणे टोल नाका आहे तो सगळा पैसा MSRDC साठी जातोय का? जर आपण इन प्रिन्सिपल पाहिलं, जर माझी माहिती खरी असेल आणि जी खरी आहे, MSRDC अजूनही ह्या रस्त्यांवर टोल घेते जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातोय मेंटेनन्स आणि अपकीपसाठी। मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी? मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी? मला वाटतं त्याचा महसूल नगरविकास खात्यात जातोय किंवा MSRDC जातोय तो सरकारच्याच तिजोरीत जातोय, तो काय मातोश्रीत जात नाही। आणि त्याच्यामुळं त्या टोलच्या आलेल्या पैशातून जनहिताची कामं होत आहेत, मातोश्री एकचं दोन केलं जात नाही। मास्टर मंत्री म्हणण्यापर्यंत त्यांना वैफल्य त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि त्यामुळं जनहितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक पक्षांना एकत्रित घेऊन विकासाचं क्लस्टर निर्माण करणारा मास्टरमाइंड नेता आहे। आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेचा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून चांगलाच समाचार घेतला। आशिष शेलार यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। गेल्या 25 वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले, मुंबईची तुंबई झाली, अनेक जण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले, 26 जुलैला तर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, झाड पडून काही जण गेले, संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले। तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो, तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो, तुम्ही पालिकेला कर देणं बंद करा। आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरू नका। मुंबईकर हो म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचं सोंग करतोय, अशा आशयाचं ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे। मुंबईमध्ये टोलची नाकाबंदी आहे की काय असाच एक प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे। कारण मुंबईत प्रवेश करताना वाशी टोल प्लाझा, ऐरोली टोल प्लाझा, दहिसर टोल प्लाझा आणि मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवे टोल प्लाझा हे टोल नाके आहेत ज्या माध्यमातून टोल वसूल केला जात असतो। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत। त्यातच आता संपाच्या मुद्द्यावरनं राजकारणाची बस सुसाट सुटलेली आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय,
तर लवकरच यामधनं तोडगा निघेल असं पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केलंय. पगारवाढ आणि सुविधा मिळत नसल्यानं बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर गेले. कंत्राटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. बेस्ट बसची संख्या कमी झाल्यानं प्रवाशांना वाट पाहण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आणि याच मुद्द्यावरनं आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. तर बीएसटीचे पण जर आपण पाहत असाल हाल जे झालेले आहेत, खरं म्हटलं तर कुठे ना कुठेतरी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष देणं गरजेचं होतं, बैठका घेणं गरजेचं होतं, प्रश्न सोडवायचा कसा, ह्याच्यातून मार्ग काढायचा कसा, ह्याच्यावर विचार करणं गरजेचं होतं. पण दिल्लीश्वराच्या वाऱ्या चालू आहेत म्हणून त्यांना काही वेळ नसेल. संपकऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये सध्या 1081 बसेस सुरू आहेत. 900 खासगी बसेसवर बेस्टनं त्यांचे ड्रायव्हर देऊन सेवा सुरू केली आहे. तर एसटीच्या 180 बसेस सेवेत आहेत. 200 स्कूल बसही प्रवाशांच्या सेवेसाठी वापरल्या जात आहेत. फक्त 400 बसेसचा आता कोटा आहे, ते 24-36 तासामध्ये ते पण पूर्ण होऊन जाईल. आपण बसेसची व्यवस्था करत आहे, ड्रायव्हरची व्यवस्था करत आहे, ते साधारणतः 24 तास किंवा 48 तासामध्ये पूर्ण क्षमतामध्ये ते बसेस सर्व्हिस आपली सुरू राहील. बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे शासन आणि प्रशासनाचेही प्रयत्न सुरू असल्यानं या संपावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नियोजन बैठकीमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात हमरी तुमरी पाहायला मिळाली. पालकमंत्री म्हणजे जहागिरी नसल्याचं दानवेंनी भुमरेंना सुनावलं, तर भुमरेंनी आपली जहागिरी असल्याचंच ठणकावून सांगितलं. आमदारांच्या निधी वाटपात मंत्र्यांकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या, आम्ही सगळ्याला समान निधी दिलेला आहे. आणि ते काय इडच आहे ना, विरोधी पक्षही जसे कोणी कोणाच्या अंगावर गेलं नाही. तुमच्या अंगावर उठून या ठिकाणी माझ्या अंगावर कोणी आलं नाही, काही नाही, सगळे समोर आहे. भांडण नाही, विरोधी पक्षाचं काम आहे की आम्हाला जास्तीचा निधी द्या. फक्त आवाज वाढून आणि उठून बोलत होते, ते काही अंगार धावून नाही आले. एखादा शब्द इकडे तिकडे गेल्यानंतरही सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याला मीच विनंती केली का, ते पहिल्यांदा राजकारणामध्ये विरोधी पक्षाचा त्यांना संधी मिळाली. पहिले निवडून आल्या सत्ताधारी होते, आता विरोधीमध्ये असल्यानंतर थोडा त्यांना 19-20 त्यांच्या मतदारसंघाचे आकडे सांगितले. परंतु पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये खुलासा केला का, तालुक्या वाईज मी किती निधी दिला. आणि पालकमंत्री महोदयाच्या खुलासानंतर त्या दोघांचा समाधान झाला. फक्त जोरात बोलणं हे काही वादविवाद नाही आहे. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. कोणताही अन्याय सहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे स्वतःची जहागिरी, अशा पद्धतीनं जर पालकमंत्री साहेब वागत असतील तर त्याला आवाज उठवलाच पाहिजे. पालकमंत्री झालेले संदीपान भुमरे साहेब, तेव्हापासून मी जितके पत्र दिले त्या पत्रापैकी एक सिंगल काम सुद्धा मला काम दिलं नाही. त्यांनी सिंगल काम दिलं नाही. आमच्या मतदारसंघात काही कामं टाकलेली असतील, झालेल्या कामांवर काम टाकताय आणि एकदम बाजार मांडलेला, टक्केवारीचा बाजार मांडलेला आहे. जयंत पाटील हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. बैठक आटपून जयंत पाटील बाहेर येताच ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं. 31 आणि 1 तारखेला इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होती आहे. या बैठकीच्या नियोजनासंदर्भात आमच्यामध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. बाकी कोणतीही चर्चा झाली नसून ही सदिच्छा भेट होती असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. इंडिया मीटिंग संदर्भात होता असं सांगण्यात आलं. इंडिया मीटिंग सोबत चर्चा इंडिया मीटिंगची ही झाली. त्याच्यात 31 आणि 1 तारखेला जी व्यवस्था करायची आहे त्या बाबतीत थोडीशी चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमा अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो पेहराव केला होता त्याची चर्चा मात्र सुरू झालेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्यभरामध्ये सुरू आहे. सरकार जोरदारपणे काम करत आहे, मात्र धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आमची सत्तेची गाडी ही सुसाट सुटल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. पुण्याचा खरा विकास जर करायचा असेल तर पुरंदर एअरपोर्ट शिवाय विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण काम करायला हवं असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं. अजित पवारांनी मात्र विरोधक खालच्या पातळीवर राजकारण करत असल्याची टीका केली आहे. संदीप आलास ना? देशाचं नेतृत्व, या देशाचा विकास, या देशाला पुढे घ्यायचं असेल तर नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही. आणि या राज्याला एका विकासाचं काम सुरू आहे, गतिमान काम आपण करतोय, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतोय आणि म्हणून या राज्याच्या विकासाला देखील साथ देण्याचा निर्णय अजित दादांनी घेतला आणि हे डबल इंजिनचं ट्रिपल इंजिन झालं. आपल्याला पण बरं वाटतंय ना? या एअरपोर्ट शिवाय पुढचा विकास पुण्याचा होऊ शकत नाही. हे एअरपोर्ट झालं उद्योगालाही फायदा आहे, हे एअरपोर्ट झालं तर शेतीला देखील फायदा आहे. सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट हे पुण्यामध्ये या एअरपोर्टच्या माध्यमातून शेती करता उघडू शकतं आणि या पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपण सगळे मिळून जर देऊ शकलो तर पुण्याचं पुढच्या 20 वर्षाचं कल्याण हे निश्चितपणे आपण करू शकू. त्याकरता आपल्या सहकार्याची या ठिकाणी मागणी करतो. उगीच कोणीतरी काहीतरी विरोधक अलीकडच्या काळामध्ये खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करतात. अरे ठीक आहे ना, राजकीय वेगवेगळं मतांतर असू शकत, परंतु त्याच्यातनं राज्याचं भलं काय, कशात आहे ते पाहा ना. जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातल्या विकास कामांवर भाष्य केलं. राज्यामध्ये सध्या वेगानं विकास सुरू असल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे 1 रुपयामध्ये सरकारनं पीक विमा योजना आणल्याच्या मुद्द्यावरनं अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीत भाष्य केलं. 1 रुपयामध्ये आता काय मिळतं, चहा तरी मिळतो का? पण सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना आणली आणि त्यामुळे या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा असं आवाहन सुद्धा अजित पवारांनी जेजुरीकरांना केलं. जोरदार टाया झाल्या पाहिजे असं मला वाटतं. आपल्या मिळाल्या पाहिजे म्हणून रुपयात काय मिळतं, चहा तरी मिळतो का? काही रुपयात मिळत नाही. अहो अलीकडच्या काळामध्ये रुपयात जर एखादा एक तर भीक कुणीच मागू नये, पण भिकाऱ्याला रुपयात जर दिला तर ती आपल्याच अंगावर टाकते, घेऊन जातो जर रुपया. ही अवस्था आहे. परंतु या सरकारने राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना त्या ठिकाणी आणली. जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्वेस्टर चालवला. त्यावेळेला त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळेला चक्क हार्वेस्टरचं स्टेअरिंग हाती घेत हार्वेस्टर चालवल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद दिसून आला. मुख्यमंत्र्यांनी स्टेअरिंग आपल्या हाती घेतल्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते, तर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उभे होते. दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शेजारी उभे पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. तब्बल 137 दिवसांनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी संसदेमध्ये दाखल झाले. संसदेच्या प्रांगणातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला. यावेळेला काँग्रेसचे नेते आणि खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. मानहानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्यानंतर 2 दिवसांनी लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींना खासदारकी बहाल केली आहे.
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राइम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.